हाँ का क्या बोल रहे हो स्टेशन में सर सुहास बोलते हैं भाई आपकी बाइक के लिए तो हरवा पालो भरत है उनकी दुर्घटना घर की जो घमी सकते हाँ कौन बोलते कदम बोलते ना ये आपत्कालीन जो कदम का नंबर देना मैं ना मनोज मागे थोड़ा साहब हाथ दाखो काय नक्की झालं ते सांगा जरा काही नाही काय झालं प्रभागात सकाळी भिंत पडली होती समोर बा इथं ट्रॅफिक जाम होती पण इतका चांगलं होतो इथं माझी गाडी पास झालं तर मला एक प्रकारचा असा धडका जाणवलं की नक्की काय झालं म्हणून गाडी जावं लागलो गाडी थांबव आणि खाली उतरलो कधी कधी एवढी वाईट परिस्थिती आपली म्हणजे याच्यामध्ये काय होईल आणि किती माणसं मृत्यूमुखी जातील या ठाणे शहरातील कोणी सांगू शकत नाही एवढी वाईट परिस्थिती आली प्रशासनाला कधी जाग येणार या सगळ्या गोष्टींना तर मी याची माहिती घेतली असं ना रात्री ते बॅरिकेडिंग वर लावलेले पोलिसांनी पोलिसांनी एक गोष्ट रात्रीच कळवलेली पीडब्ल्यूला आमच्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तिथे बॅरिकेडिंग लावलेले पण बॅरिकेडिंग लावून नुसतं चालला नाही ते कोणी माणूस ठेवायला लागेल हे नुसतं ती गाडीवाल्याने बॅरिकेडिंग उडून जाऊन निघून गेले मग या निष्काळजीपणा पीडब्ल्यूचा परंतु ते पाकिट बिर मोठं हे ट्रॅक पडलं ते माहिती आहे का